वेलकम जीएस स्ट्रक्चर्स आणि आयडियल आन्सर्स आपण डिस्कस करत आहोत. द क्वेश्चन इज व्हाट आर द इम्पॉर्टंट फंक्शन्स ऑफ फायनान्स कमिशन अँड डिस्कस द न्यू अँड युनिक रिकमेंडेशन ऑफ द 15th फायनान्स कमिशन. सो ऑलवेज रिमेंबर ॲज इवन प्रवीण चव्हाण सर ऑलवेज सेज दॅट ऑलवेज हॅव ओरिजिनॅलिटी इन युअर आन्सर्स सज द ओरिजिनल सोर्सेसमधून तुम्ही आन्सर्स घ्यायचे आहेत. सो नाऊ वेन दे आर सेईंग की फायनान्स कमिशनचे फंक्शन्स डिस्कस करा, सो व्हॉट आर द फंक्शन्स गिवन इन द कॉन्स्टिट्यूशन हे एक्झॅक्टली तुम्हाला तिथे लिहिता आलं पाहिजे, राईट. इंट्रोडक्शनमध्ये ऑफकोर्स यू शूड मेन्शन द आर्टिकल 280, त्याच्यानंतर फायनान्स कमिशन ॲक्ट आहे 1951चा. यू कॅन मेन्शन दॅट इज अ क्वासी ज्युडिशियल बॉडी. त्याच्यानंतर आर्टिकल 281 यू शूड ऑल्सो मेन्शन बिकॉज रिकमेंडेशन्स आर ऑल्सो आस्क्ड इन द क्वेश्चन अँड आर्टिकल 281 इज रिलेटेड टू द रिकमेंडेशन्स अँड द ॲक्शन टेकन रिपोर्ट विच प्रेसिडेंट हॅज टू पब्लिश इन द पार्लिमेंट. सो आर्टिकल 281 अँड आर्टिकल 280 हे अनिवार्यपणे तुम्हाला इंट्रोडक्शनमध्ये लिहायचं आहे. देन कम्स द फंक्शन्स पार्ट. तर मग फंक्शन्समध्ये व्हॉट आर द फंक्शन्स ऑफ फायनान्स कमिशन की फर्स्ट ऑफ ऑल द इन्स्ट्रुमेंट ऑफ जे डिवाइड बिटवीन द सेंटर अँड स्टेट ऑफ द प्रोसीड्स ऑफ द टॅक्सेस हे एक फंक्शन आहे. त्याच्यानंतर जे ग्रँट्स इन एड देणारे सेंट्रल गव्हर्नमेंट कॉन्सोलिडेटेड फंड ऑफ इंडियामधून आर्टिकल 266 जे तुम्ही मेन्शन करू शकता इथे. सो व्हॉट आर द प्रिन्सिपल्स फॉर दॅट हे सुद्धा फायनान्स कमिशन रिकमेंड करतं. हे एक फंक्शन आहे फायनान्स कमिशनचं. त्याच्यानंतर द टर्म्स ऑफ रेफरन्समध्ये इवन जे लोकल गव्हर्नमेंटला जे रेव्हेन्यू ग्रँट आहेत किंवा डिझास्टर मॅनेजमेंट ग्रँट्स आहेत त्याच्यासाठीसुद्धा रिकमेंडेशन देणं हे फंक्शन आहे. इन ॲडिशन टू दॅट इफ प्रेसिडेंट आस्क्स फायनान्स कमिशन टू ॲनालाइज समथिंग तर ते सुद्धा त्यांचं फंक्शन आहे, ते सुद्धा त्यांना करावं लागतं. ॲडिशनली जे कॉन्सोलिडेटेड फंड ऑफ स्टेटमध्ये जे इन्क्रीमेंट होत आहेत त्याचं ॲसेसमेंट करणं सज दॅट पंचायत रिझोर्सेस अफिक्स करता आले पाहिजे त्याच्या थ्रू त्याच्यामधून. सो हे सुद्धा एक फंक्शन आहे. सो इथे ॲज यू कॅन सी की एक 5 पॉईंट्स या फंक्शनमध्ये तुम्हाला इथे लिहिता आले पाहिजे. त्याच्यानंतर असं आहे की 15 मग हा एक बॉडीचा पहिला पार्ट झाला. मग दुसऱ्या पार्टमध्ये 15 फायनान्स कमिशन जे आहे त्याच्याबद्दल तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. सो पहिले 15 फायनान्स कमिशन मग कुणाच्या अंडर आहे, तर एन के सिंग यांच्या चेअरमॅनशिपच्या अंडर, आणि कधीसाठी आहे ते तर 2021 to 2026 याच्यासाठी ते रिकमेंडेशन्स अप्लाय करतात. हे तुम्हाला तिथे लिहिणं गरजेचं आहे बिकॉज इट विल मेक युअर आन्सर मोर इफेक्टिव्ह. तुम्ही जो एकदम एक्झॅक्ट डेटा टाकत असल्यामुळे देन आफ्टर दॅट यू कॅन स्टार्ट गिविंग द रिकमेंडेशन्स की कसे ते नवे आहेत. कारण की आता इथे कसं आहे, डिस्कस न्यू अँड युनिक रिकमेंडेशन्स ऑफ 15 फायनान्स कमिशन असं म्हणलं आहे. त्याच्यामुळे यू शूड हॅव सम आयडिया अबाउट द 14 फायनान्स कमिशन रिकमेंडेशन्स ऑल्सो, आणि त्याच्यानुसार मग तुम्हाला तिथे लिहिता येऊ शकतं की व्हॉट आर द न्यू अँड युनिक रिकमेंडेशन्स. तो सो वन ऑफ द न्यू रिकमेंडेशन्स इज अबाउट द व्हर्टिकल डिव्होल्युशन. तुम्हाला आधी माहिती आहे की आधी व्हर्टिकल डिव्होल्युशनमध्ये स्टेट्सला बरंच 42% डिव्होल्युशन केलं गेलं होतं फ्रॉम द 32%. नाऊ दे हॅव रिड्यूस्ड इट बाय 1% टू ॲडजस्ट की आता सध्या जम्मू काश्मीर स्टेटचं जे युनियन टेरिटरीमध्ये कन्वर्जन झालेलं आहे. सो टू ॲडजस्ट फॉर दॅट दे हॅव रिड्यूस्ड इट बाय 1% द व्हर्टिकल डिव्होल्युशन. सो इट हॅज बिकम नाऊ 41%. सो द सेकंड थिंग इज द हॉरिझॉन्टल डिव्होल्युशन. इनिशियली जे पॉप्युलेशन आणि पॉप्युलेशनला जे पर्सेंटेज होतं ते आधी 22% होतं. सो आता ते कमी केलेलं आहे. त्याच्या जागी असं झालेलं आहे की डेमोग्राफिक परफॉर्मन्स जो आहे त्याला 12.5% वेटेज दिलं जातं आहे आता. ॲडिशनली इन्कम डिस्टन्स जे आहे त्याला 45% वेटेज दिलं जातं आहे. फॉरेस्ट एरियाला 10%, त्याच्यानंतर पॉप्युलेशन आणि एरियाला 15% दिलं जातं आहे. आणि अजून एक जे ॲड झालेलं आहे नवीन, दॅट इज टॅक्स आणि फिस्कल पॉलिसीज ज्या आहेत स्टेटच्या त्याच्यानुसारसुद्धा 2.5% त्याला वेटेज दिलं जाणार आहे. द परफॉर्मन्स ऑफ दीज पॉलिसी, किती फिस्कल दी फिस्कल हेल्थ जशी आहे गव्हर्नमेंटची किंवा टॅक्स रिफॉर्म्स जे आहेत त्याच्यानुसार. ॲडिशनली सो एक एक आपण पॉईंट बघतो आहे की व्हर्टिकल डिव्होल्युशन पहिले लिहिलं, मग हॉरिझॉन्टल डिव्होल्युशनबद्दल लिहिलं, मग त्याच्यानंतर तर ₹3 जो रेव्हेन्यू डेफिसिट ग्रँट जो दिला जातो आहे. सो दॅट इज 3 ट्रिलियन. दॅट इज ऑल्सो
न्यू रिकमेंडेशन यू कॅन से. त्यानंतर द फोर्थ पॉईंट इज द परफॉर्मन्स बेस्ड इन्सेंटिव्ज आणि ग्रँट्स दिले जाणार आहेत. सो दॅट इज अ न्यू यू कॅन से रिकमेंडेशन ऑफ द 15 फायनान्स कमिशन आणि दिस इज बेस्ड ऑन द फोर मेन थीम्स. सो दिस शुड कम इन युअर आन्सर की पहिले परफॉर्मन्स बेस्ड इन्सेंटिव्ज अँड ग्रँट्स अँड कोलन देऊन तुम्ही लिहू शकता की दीज आर बेस्ड ऑन फोर मेन थीम्स आणि देन राईट द फोर मेन थीम्स. पहिले तर सोशल सेक्टर जे इनिशिएटिव्ज आहेत त्याचे परफॉर्मन्स, मग हेल्थ आणि एज्युकेशन येतं त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर रुरल इकॉनॉमी इज अनादर थीम, त्याच्यामध्ये ॲग्रिकल्चर प्लस रुरल रोड्स ते लिहिताय तुम्ही. मग त्याच्यानंतर गव्हर्नन्स अँड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म्स आहेत. सो त्याच्यामध्ये मग ज्युडिशियरी, पोलीस रिफॉर्म याच्याबद्दल ते परफॉर्मन्स बेस्ड इन्सेंटिव्ह आणि ग्रँट दिले जाणार आहेत. आणि त्याच्यानंतर पॉवर सेक्टरमध्ये असं आहे की तिथे जो परफॉर्मन्स आहे स्टेटचा तर त्याच्यानुसार त्यांना इन्सेंटिव्ह दिले जाणार आहेत, नॉट द ग्रँट्स. इन पॉवर सेक्टर तिथे लोन जे घेता येणार आहेत स्टेटला त्याच्याबद्दल त्यांना इन्सेंटिव्ह दिले जाणार आहेत. सो त्याच्यानंतर द फिफ्थ पॉईंट इज लोकल गव्हर्नमेंट. मग तिथे मिलियन प्लस सिटीज चॅलेंज फंड हा एक नवा फंड झालेला आहे की जो मिलियन प्लस ज्या सिटीज आहेत पॉप्युलेशननुसार तर तिथे एअर क्वालिटीबद्दल ते कसं काम करतायत, सॅनिटेशन, सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट, ड्रिंकिंग वॉटर, द परफॉर्मन्स बेस्ड ऑन दिस त्यांना फंडिंग जास्तीत जास्त मिळणार आहे. दिस इज द मेकॅनिझम ऑफ दिस. इन ॲडिशन टू दॅट, ज्या मिलियन लेस सिटीज आहेत म्हणजे 1 मिलियनपेक्षा कमी पॉप्युलेशन असलेल्या सिटीज त्यांच्यासाठी बेसिक ग्रँट्स दिले जाणार आहेत. देन देर इज द सिक्स पॉईंट ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट. मग डिझास्टर मॅनेजमेंटसाठी एक नवा फंड म्हणजे स्टेट डिझास्टर रिस्क मॅनेजमेंट फंड ॲज वेल ॲज द नॅशनल डिझास्टर रिस्क मॅनेजमेंट फंड याच्यामध्ये सुद्धा अलोकेशनचे रिकमेंडेशन देण्यात आलेले आहेत. सो अशा पद्धतीने तुम्हाला लिहायचं आहे की पहिले फंक्शन्स लिहिले, मग त्याच्यानंतर 15 फायनान्स कमिशनचे रिकमेंडेशन्स लिहिले. सो यू हॅव टू राईट इट एक्झॅक्टली लाईक दिस. मग कॉन्स्टिट्यूशनमध्ये आर्टिकल 280-281 आणि त्याच्यानंतर फायनान्स कमिशन ॲक्ट 1951 जसे एक्झॅक्ट फंक्शन दिलेले आहेत तशा पद्धतीने तुम्हाला लिहायचं आहे. त्याच्यानंतर जसे एक्झॅक्ट रिकमेंडेशन दिले त्याच्यानुसार लिहायचं आहे. आणि कन्क्लुजनमध्ये मग लिहिताना तुम्ही यू कॅन राईट इन दिस वे की एक प्रकारे असं म्हणू शकता की मोर इन्वॉल्व याच्यामध्ये एक वे फॉरवर्ड जर तुम्हाला लिहायचा असेल तर यू कॅन से की देर शुड बी मोर, म्हणजे असं जरुरी नाही आहे की इथे वे फॉरवर्ड लिहाच तुम्ही, बिकॉज मेनी पीपल डू दॅट. मग ते कॉमन झालं तर दॅट बिकम्स अन इशू. सो तुम्ही मग त्यानुसार कन्क्लुजन म्हणून काहीतरी असं एक एंडिंगमध्ये लिहू शकता की मोर इन्वॉल्वमेंट ऑफ स्टेट्स इज नेसेसरी इन फ्रेमिंग द टर्म्स ऑफ रेफरन्स, लेट से, अशी एक रिकमेंडेशन आहे. आणि त्याच्यानंतर जे परफॉर्मन्स बेस्ड जे ग्रांट दिले जाणार आहेत ही जी एक मेकॅनिझम डेव्हलप होती आहे. सो वन माईट से की इट इज एक फ्लेक्झिबिलिटी जी आहे ती कमी करते आहे, एक प्रकारे एक सेंट्रलायझिंग टेंडन्सी याला आपण म्हणू शकतो. बट ॲट द सेम टाईम अनदर आर्ग्युमेंट कॅन बी मेड दॅट डेव्हलपमेंटसाठी हे एक इंटरेस्टिंग गोष्ट असू शकते, बिकॉज इट विल इन्स्टिल कॉम्पिटिशन अमंग द स्टेट्स अँड वी विल गेट बेटर अँड बेटर गव्हर्नन्स इनिशिएटिव्ज अकॉर्डिंग टू दॅट. सो यू कॅन से की त्या पद्धतीने परफॉर्मन्स बेस्ड ग्रँट्सला एक प्रकारे ट्राय करणं आणि त्यांचे ॲनालिसिस करणं या पुढच्या वर्षामध्ये हे पण महत्त्वाचं असू शकतं. सो दॅट वॉज दिस क्वेश्चन. थँक्यू फॉर लिसनिंग.